मित्रांनो, मी कृतिका द महाराष्ट्रीयन कपल चॅनल मध्ये तुमचं स्वागत करते। तुमचं माझ्या रेसिपीज वरचं एवढं प्रेम बघून मी आज तुम्हाला पुन्हा एक नवीन रेसिपी दाखवणार आहे। त्याचं नाव आहे कोळंबी बिर्याणी आणि ही देखील मी फर्स्ट टाइम ट्राय केली आहे। तर तुम्ही ही बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला ती कशी वाटली। आता मी तुम्हाला साहित्य सांगते बिर्याणीसाठी मी काय काय घेतलंय। पहिले तर हे कोळंबी मी साफ करून धुवून त्याला मीठ हळद मसाला लावून ठेवलं, मॅरिनेट केलं। त्यानंतर तांदूळ सांगते, तांदूळ मी घेतले आणि ते मी पाण्यामध्ये भिजवून ठेवले अर्धा ते पाऊण तास। किती तांदूळ घेतले ते पण सांग। 2 कप, आता तुमच्या घरी जशी माणसं असतील तशी तुम्ही घेऊ शकता। आमच्याकडे 2 माणसं आहेत म्हणून मी 2 कप घेतले। उभा चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, काश्मीरी मिरची पावडर, आले लसूण पेस्ट, हा बिर्याणी मसाला, हा आमच्या बोईसर स्पेशल मसाला आहे आमच्या दुकानातला। म्हणजे हा टाकला तर तुम्हाला ॲक्च्युली काहीच टाकायची गरज नाही आहे बिर्याणीमध्ये। धना पावडर, लाल मसाला, हळद, चवीपुरतं मीठ, जिरं, खडा मसाला भातासाठी लागणार आहे आपल्याला, कढीपत्ता आणि 1 मिरची। आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे। तर भात शिजवताना आता आज मी बिर्याणी बनवते म्हणून मी थोडा वेगळ्या पद्धतीने भात शिजवते। तर मी इथे पाणी गरम करायला ठेवलंय आणि एका बाजूला टोप ठेवलाय, गरम झाला की आपण त्याच्यामध्ये थोडस तूप टाकणार आहे। गरम झालं की त्यामध्ये जिरं आणि खडा मसाला, यात मी आता हे गरम पाणी टाकणार आहे। तूप का टाकलं आणि आपल्याला हा भात शिजवायचा आहे। तूप का टाकलं ते सांगशील का जरा? तूप टाकलं म्हणजे बिर्याणीला तुपाचा चांगला फ्लेवर येतो, तूप असेल ते। त्यामुळे आपण भात शिजवताना, आता हे शिजवायचं किती वेळेसाठी? म्हणजे भात शिजवायचा आहे तो पूर्ण। तरी किती वेळ, म्हणजे किती वेळ असतो? 15 मिनिटं। आणि पाणी एवढंच असतं म्हणजे? नाही, पाणी मी टाकते। पाणी जास्त झालं तरी चालेल, कारण आपल्याला नंतर हा भात गाळून घ्यायचा आहे। आता ही थोडी लॉंग प्रोसिजर आहे। जर तुम्हाला घाई असेल तर त्या दिवशी मी जसं तुम्हाला दाखवला व्हेज पुलाव, त्यावेळेस मी जसं कुकरमध्ये पाणी घेतलं, पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी घ्यायचं आणि त्यामध्ये खडा मसाला टाकून तो शिजवून घ्यायचा, तोही भात मोकळाच होतो। आणि तुम्ही जर बघितला नसेल तो व्हिडिओ, तर तो बघा म्हणजे तुम्हाला समजेल ती पण रेसिपी। तो आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करू किंवा आय बटनमध्ये लिंक तुम्हाला मिळेल। तर आता या भाताला आपण शिजून देऊ ना 15 मिनिटांसाठी आणि मग पुढे भाताला थोडासा शिजू दे। आता याच्यावरती तू काय ठेवणार आहे कव्हर अप करायला? मग असंच ठेवणार आहे कव्हर करते, नाही कव्हर करायची गरज नाही। आता मी ग्रेव्हीची तयारी करते। टोप गरम झाला की तेल टाकायचं त्याच्यामध्ये। लोक तेल गरम करतात, टोप पण गरम करते। टोप गरम झालं की तेल पण गरम। सॉरी,
मी बऱ्याच जणांची रेसिपी अशी ऐकली त्याच्यामध्ये ना, आता आपण तेल गरम करणार आहोत, तर माझी बायको होती आता आपण टोप गरम करणार आहोत, तर टोप गरम झाल्यावरती तेल टाकायचं, म्हणजे तेल पण गरम होणार, तेवढं गॅस वाचतो आपला ना. टोप गरम जो कौदे अशा पद्धतीने आपला टोप गरम झालाय, त्याच्यामधलं तेल पण गरम होत आहे. तेल गरम झालंय, आता मी यामध्ये टाकणार आहे कढीपत्ता मिरची. कढीपत्ता मिरची टाकताना थोडासा कांदा घेतलाय मी, कारण कढीपत्ता आणि मिरची हा कांदा टाकते, आलं लसूण पेस्ट, सगळं आता आपल्याला मस्त शिजवायचे. कांदा थोडा शिजला की मग टोमॅटो, टोमॅटो टाकणार आहे. कांदा नरम झालाय, आता मी यामध्ये ही मॅरिनेट केलेली कोळंबी टाकते. मसाले मसाल्यामध्ये मी टाकते आता हळद, काश्मीरी मिरची पावडर, रंगासाठी टाकते, थोडा रंग येईल बिर्याणीला, धने पावडर, आणि हा बिर्याणी मसाला. आणि शेवटी पण महत्वाचं घरगुती लाल मसाला, त्याच्यात मालवणी मसाला नाही, हाच येतो. सगळं एकत्र करायचंय आणि थोडा वेळ ठेवलं झाकण ठेवून की आपली कोळंबी मस्त शिजेल. आणि आता या मसाल्याला सर पूर्णपणे तेल सुटलेलं आहे आणि ही कोळंबी पण शिजलेली आहे. तर आता मी गॅस बंद करते, मसाला आपला रेडी आहे. आता आपण बिर्याणी सेट करणार आहोत, म्हणजे खाली हा मसाल्याचा लेअर आणि मग भाताचा लेअर, हे करून त्याला थोडासा वाफ देणार आहे. आता हा मसाल्यातला मी थोडा मसाला काढलाय आणि बाकीचं मी असं पसरवलंय, याच्यावरती आता आपण भाताचा लेअर करणार आहे. मी असे हे लेअर करून ठेवले आणि आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून हे 5 ते 10 मिनिटं फक्त वाफ येऊ द्यायचे, मग आपली बिर्याणी तयार. आणि आमची कोळंबी बिर्याणी खूपच डिलिशियस झाली होती, पण सॉरी ती तुम्हाला म्हणजे एक्सप्रेशन आम्हाला नाही दाखवता आले, कारण आम्हाला इतकी भूक लागली होती, मला खूप लेट झाला ॲक्च्युली ती बिर्याणी बनवेपर्यंत, कारण मी ऑब्व्हियसली फर्स्ट टाईम बनवली होती, म्हणजे 4 वाजले मला
आणि त्यामुळे माझ्या नवरोबानी ती अशीच फस्त भरून टाकली आणि हा पण खाऊन आता झोपायच्या तयारीमध्ये आहे. तर आम्ही नेक्स्ट टाइम मी बनवीन तेव्हा मी तुम्हाला ते एक्सप्रेशन नक्की दाखवेन. आणि आता शरद कामात बिझी असल्यामुळे मीच हा व्हिडिओचा एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.